मुंबईला पावसाळी आजारांचा विळखा पडताना दिसतोय. ऑगस्टमध्ये मलेरिया, डेंग्यू, गेस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तिसऱ्या लाटेच्या संकटात आता पावसाळी आजारांचा धोका सुद्धा वाढताना दिसतोय. ऑगस्टच्या 15 दिवसात मलेरियाचे तब्बल 395 रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या सावटात असतानाच आता मुंबईमध्ये पावसाळी आजार बळवताना दिसत आहेत. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईमध्ये मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, कावीळ, लेप्टो आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. पावसामुळे आता पाणी साचून डास वाढणार नाहीत याची काळजी घेण्याचं आवाहन आता पालिकेकडून केलं जात आहे. तर ताप, उलट्या, जुलाब यासारखी लक्षणं आढळली तर लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधा असं आवाहन सुद्धा पालिकेनं केलं. कुठल्या आजाराचे किती रुग्ण आहेत आणि पालिकेनं या सगळ्या संदर्भात काय आवाहन केलंय बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. सध्या पावसाळी आजारांमध्ये मलेरियाचे 395 रुग्ण आहेत, गॅस्ट्रोचे 159 तर डेंग्यूचे 61 रुग्ण आढळलेले आहेत. लेप्टोचे 27 रुग्ण आहेत, कावीळचे 20 तर स्वाईन फ्लूचे 8 रुग्ण आढळलेले आहेत. त्यामुळे आता महापालिकेनं या सगळ्या संदर्भात काय आवाहन केलंय तेही पाहूयात. घर आणि परिसरात पाणी साचून देऊ नका. जर लक्षणं आढळली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासाठी जे लक्षणं असतील, सर्दी, ताप, डोकेदुखी आणि अंगदुखी. जूनच्या तुलनेमध्ये जुलैपेक्षा जास्त रुग्ण आढळून आलेले आहेत. रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. ऑगस्टच्या 15 दिवसांमध्ये रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता महापालिकेतर्फे सगळ्या मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे तर औरंगाबादच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसापासून पावसानं दडी मारली होती, मात्र आता चांगला पाऊस बरतलाय. त्यामुळे आता महत्त्वाच्या नद्या, नाले आणि ओढ्यांना पूर आला. वीरभद्रा नदीला आलेल्या महापुरामुळे गेल्या 24 तासांपासून नांदरगावचा संपर्क तुटलेला आहे. शेतशिवारात आणि उभ्या पिकात पाणीच पाणी साचलं, पण या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला. काल रात्रीपासून अकोला शहरासह जिल्ह्यामध्ये सर्वदूर दमदार पाऊस झाला. गेल्या 26 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं अखेर जिल्ह्यातल्या अनेक भागामध्ये जोरदार बॅटिंग केली. सध्या पावसाची रिपरिप सुरू असून मध्यरात्री मात्र जिल्ह्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. जलाशयामधला पाणीसाठा या पावसामुळे लक्षणीय वाढलाय. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महानमधल्या काटेपूर्ण प्रकल्पात 60% वर पाणीसाठा पोहोचला. लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24